नमस्कार, मी सागर गाठे. आज आपणासमोर खगोलशास्त्र हा विषय घेऊन एक छोटासा व्हिडिओ सादर करणार आहे. आणि खगोलशास्त्र या विषयावर माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे आणि मी आपणासमोर सादर करत आहे. विशेषतः जी शालेय विद्यार्थी आहेत किंवा जी लहान मुलं आहेत त्यांना हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे तो हा व्हिडिओ हा त्यांनी काळजीपूर्वक ऐकावा अशी मी नम्र विनंती करतो. आणि त्यांना समजा आवडला तर ते लाईक करावं आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. खगोलशास्त्र हा विषय घेताना मी सुरुवातीला एक चंद्र हा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की त्याला आपण इंग्लिशमध्ये मून असं म्हणतो, हा चंद्र हा विषय घेऊन मी आपणासमोर आलेलो आहे. सर्वांनाच माहिती आहे की चंद्र हा पृथ्वीचा एक उपग्रह आहे. त्याला इंग्लिशमध्ये नॅचरल सॅटेलाईट असे म्हणतात, म्हणजे त्याला मराठीमध्ये शब्द आहे की नैसर्गिक उपग्रह. चंद्र हा पृथ्वीचा एक नैसर्गिक उपग्रह आहे. तर त्या उपग्रहाविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर त्याच्या अगोदर आपण सोलर सिस्टीम किंवा जी आपली सूर्यमाला आहे त्या सूर्यमालेबद्दल आपण जाणून घेऊया की सूर्यमाला आपली कशी आहे. तर सर्वांना माहिती आहे की सूर्य हा एक तारा आहे आणि त्या ताऱ्याला 9 ग्रह आहेत. ते 9 ग्रह मिळून आपली सूर्यमाला तयार झालेली आहे. त्याला आपण सोलर सिस्टीम असं इंग्लिशमध्ये म्हणतो. तर हे जे 9 ग्रह कोणकोणते आहे, तर सर्वात सूर्याच्या सर्वात जवळ आहे तो बुध आहे, त्याच्यानंतर शुक्र आहे, त्याच्यानंतर आपली पृथ्वी आहे, त्याच्यानंतर मंगळ आहे, त्याच्यानंतर गुरु आहे, त्याच्यानंतर शनी आहे आणि युरेनस नेपच्यून प्लूटो असे 9 ग्रह आहेत. या 9 ग्रहांना काही उपग्रह आहेत, म्हणजे नॅचरल सॅटेलाईट आहेत. मंगळाला काहीतरी 2 उपग्रह आहेत. त्याच्यानंतर जे मोठे ग्रह आहेत गुरु आणि शनी यांना जवळजवळ 14-14, 15-15 असे उपग्रह आहेत. परंतु आपली जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीला फक्त एकच उपग्रह आहे, त्याचं नाव आपल्याला माहिती आहे सर्वांना, चंद्र हा एक उपग्रह आहे आणि हा नॅचरल सॅटेलाईट म्हणजे तो नैसर्गिक उपग्रह आहे. तर या चंद्राविषयी फार पुरातन काळापासूनच माणसाच्या मनामध्ये एक इच्छा होती की आपण चंद्रावर जावं, किंवा फार पुरातन काळापासूनच एक माणसाच्या मनामध्ये एक कुतूहल होतं चंद्राविषयी की चंद्राचं वातावरण कसं आहे किंवा तिथे आपण पाऊल ठेवावं. त्यामुळे अमेरिकेची जी नासा अवकाश संशोधन संस्था आहे त्या संस्थेने 24 जुलै 1969 रोजी Apollo 11 नावाचं यान हे चंद्रावर पाठवलं. यशस्वीरित्या ते यान हे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आणि नील आर्मस्ट्रॉंग हा अमेरिकन वीराने अंतराळवीराने चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं. म्हणजे हा एक अतिशय ऐतिहासिक असा एक क्षण होता खगोलशास्त्राच्या दृष्टीने. तर भारतामध्ये भारताने सुद्धा अलीकडे एक चंद्रयान नावाचं यान पाठवलं होतं आणि तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा आणि वातावरणाचा अभ्यास केला. अशा प्रकारे चंद्रावरचं जे कुतूहल आहे ते माणसाच्या मनामध्ये हे फार पुरातन काळापासूनच आहे आणि त्या दृष्टीने माणसाचा हा अभ्यास सुरू आहे. तर हे झालं वैज्ञानिकदृष्ट्या. तर भारतातल्या कवींनी किंवा महाराष्ट्रातल्या कवींनी चंद्रावर अनेक कविता केलेल्या आहेत, अनेक साहित्य हे लिहिलेलं आहे आणि ते प्रसिद्ध झालेलं आहे. पण आपण वैज्ञानिकदृष्टीने आपण चंद्राचा आपण अभ्यास करणार आहोत किंवा चंद्राची माहिती मिळवणार आहोत. तर चंद्र हा पृथ्वीचा हा उपग्रह आहे. तर पृथ्वीभोवती हा चंद्र हा परिभ्रमण करत असतो आणि पृथ्वी ही चंद्रासहित सूर्याभोवती परिभ्रमण करत असते किंवा फिरत असते. त्यामुळे काय परिणाम घडून येतो, तर अमावस्या आणि पौर्णिमेचं जे चक्र आहे पृथ्वीवर जे चक्र सुरू आहे ते चक्र केवळ चंद्राच्या परिभ्रमणामुळे हे घडत असतं किंवा घडून येत असतं. त्याचप्रमाणे चंद्रग्रहण, सूर्यग्रहण ह्या ज्या नैसर्गिक घटना आहेत ते चंद्र हा पृथ्वीभोवती फिरत असल्यामुळे घडून येत असतं, एवढं महत्त्व हे चंद्राला आहे. आणि चंद्राचा जो गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये ग्रॅव्हिटेशन म्हणू, तर त्या गुरुत्वाकर्षण शक्ती ही किती आहे आणि त्याचा परिणाम हा पृथ्वीवर होत असतो काय, तर नक्कीच चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती जी आहे म्हणजे ग्रॅव्हिटेशन आहे ती पृथ्वीच्या फक्त 1/6 आहे. म्हणजे पृथ्वीचा 60 किलो वजनाचा मनुष्य समजा चंद्रावर गेला तर तिथे फक्त त्याचं 10 किलो वजन भरेल, एवढं कमी वजन भरेल. आणि पृथ्वीवरच्या काही वस्तू समजा आपण चंद्रावर नेल्या तर त्या अक्षरशः तिथल्या वातावरणामध्ये किंवा तिथल्या ह्याच्यामध्ये तरंगतील, एवढ्या हलक्या होऊन जातील, कारण तिथलं जे गुरुत्वाकर्षण आहे ते फक्त 1/6 आहे. परंतु या गुरुत्वाकर्षण शक्तीचा पृथ्वीवर काय परिणाम होत असतो काय, तर निश्चितच पृथ्वीवर आपल्याला सर्वांना माहिती आहे की फार मोठ्या प्रमाणात समुद्र पसरलेला आहे आणि या समुद्राला भरती आणि ओटी येत असते. ही भरती आणि ओटी चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे येते हे वैज्ञानिकांनी सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे गुरुत्वाकर्षणाचा परिणाम हा पृथ्वीवर हा होत असतो. आता चंद्रावर आपण भौगोलिक परिस्थितीचा आपण विचार केला तर चंद्रावर मोठमोठ्या पर्वतरांगा आहेत, मोठमोठे डोंगर आहेत. परंतु ते कसे आहेत,
तर त्यांचं समजा निरीक्षण केलं तर आपल्याला त्या पर्वतांची वरची जी कडा आहे, डोंगरांची जी वरची कडा आहे, ते अतिशय अणुकुचीदार किंवा तीक्ष्ण आहे, ब्लेडच्या पात्याप्रमाणे तीक्ष्ण आहे. ते असं का घडून आलं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की चंद्रावर पाऊस पडत नाही, त्यामुळे तिथल्या पर्वतांची किंवा डोंगरांची ही झीज होत नाही. पृथ्वीवर तसं आहे काय? पृथ्वीवर पावसाचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात आहे, मोठ्या प्रमाणात पाऊस हा पृथ्वीवर पडतो, त्यामुळे पर्वतांची, पृथ्वीवर असणाऱ्या पर्वतांची आणि डोंगरांची ही झीज होत असते सतत, त्यामुळे आपल्याला हा प्रकार हा पृथ्वीवर दिसत नाही. परंतु चंद्रावर मात्र हा विचित्र प्रकार दिसतो की तिथले जे पर्वत आहेत त्यांची वरची टोक आहे ती ब्लेडच्या पात्याप्रमाणे तीक्ष्ण आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे चंद्रावरचं तापमान कसं आहे, तर चंद्रावरचं तापमान हे महाभयानक आणि एकदम भयानक स्वरूपाचं आहे. जो भाग चंद्राचा जो भाग हा सूर्याच्या समोर आहे त्या भागाचं तापमान हे जवळजवळ 200 डिग्री सेल्सिअस किंवा 200 अंश सेल्सिअस एवढं मोठं आहे, तर जो विरुद्ध भाग आहे त्याचं तापमान हे -90 अंश सेल्सिअस एवढं आहे, एवढं कमी आहे. म्हणजे असा विचित्र स्वरूपाचं तापमान चंद्रावर आहे. तर चंद्र हा पृथ्वीपासून किती दूर आहे? तर चंद्र हा पृथ्वीपासून जवळजवळ 384,400 किलोमीटर एवढा दूर आहे. दुसरी गोष्ट असं वैज्ञानिकांना विचारली जाते की चंद्रावर हा आवाज ऐकू येतो काय? तर चंद्रावर हा आवाज ऐकू येत नाही असं वैज्ञानिक म्हणतात. कारण समजा ते एक उदाहरण देतात, तर ते म्हणतात की समजा भविष्यकाळात यदा कदाचित चंद्रावर फार मोठा स्फोट झाला तर तो पृथ्वीच्या लोकांना दिसेल, परंतु त्याचा आवाज ऐकू येणार नाही, कारण चंद्रावर कोणत्याही प्रकारचा आवाज ऐकायला येत नाही. त्याचप्रमाणे वैज्ञानिकांना असा दुसरा प्रश्न विचारला जातो की चंद्रावर पडणारी सावली ही कशा प्रकारची आहे? तर वैज्ञानिक म्हणतात की चंद्रावर पडणारी सावली अतिशय गडद स्वरूपाची आहे. त्या सावलीमध्ये एखादा व्यक्ती गेला तर तो व्यक्ती दिसेनासा होतो, अदृश्य होतो. एवढे गडद स्वरूपाची सावली, कोणत्याही वस्तूची सावली चंद्रावर अतिशय गडद स्वरूपाची पडते. त्या सावलीमध्ये कोणताही व्यक्ती गेला तर तो व्यक्ती दिसेनासा किंवा अदृश्य होतो. तर चंद्रावरचं जे वातावरण आहे ते एकदम विचित्र आहे. म्हणजे अतिशय चंद्रावर धुळीचं साम्राज्य आहे आणि संपूर्ण जो प्रदेश आहे तो वाळवंटी प्रदेशासारखा वैराण प्रदेश आहे आणि तेथे मोठमोठी विवरं आहेत. तर ही विवरं का पडलेली आहेत? तर चंद्रावर तुम्हाला माहिती आहे की सतत हा उल्कापात होत असतो, या उल्कापातामुळे तिथे फार मोठमोठी विवरे पडलेली आहेत. चंद्रावर जमीन कशी आहे? तर जमीन पण वेगळ्या स्वरूपाची आहे. तुम्ही सहजगत्या असा प्रवास करू शकत नाही. जमिनीला एवढ्या मोठ्या प्रचंड भेगा आहेत की त्याची रुंदी आहे काही किलोमीटरमध्ये मोजावी लागेल, एवढ्या प्रचंड भेगा या चंद्रावर पडलेल्या आहेत. तर एक गंमत म्हणून, कल्पना म्हणून आपण कल्पना करूया, म्हणून गंमत म्हणून सांगतो की चंद्रावर समजा क्रिकेटचा सामना खेळवला गेला तर काय परिस्थिती, काय गंमत घडून येईल? तर फार मोठी गंमत चंद्रावर घडून येईल. समजा कल्पना करा की चंद्रावर क्रिकेटचा सामना खेळवला गेला आणि गोलंदाजाने बॉल टाकला आणि फलंदाजाने फार जोराने तो बॉल टोलवला तर तो आकाशामध्ये एवढा उंच जाईल की तू परत येण्यासाठी, खाली परत येण्यासाठी अनंत काळ वाट पाहावी लागेल, एवढा प्रकार तिथे, एवढा गमतीदार प्रकार हा घडून येईल. आपल्याला सर्वांना माहिती आहे की पृथ्वीवरनं आकाश हे कसं दिसतं, तर पृथ्वीवरनं आकाश हे निळसर स्वरूपाचं दिसतं आणि दिवसा आकाशामध्ये कोणत्याही प्रकारचे तारे लुकलुकताना दिसत नाहीत. जो सूर्य आहे तो प्रखर असा तळपताना पण दिसत नाही पृथ्वीवरनं. सूर्याकडे आपण एकटक असं बघू शकतो आणि कोणत्याही प्रकारच्या ज्या चांदण्या आहेत, चांदण्या आपल्याला लुकलुकताना दिवसा आपल्याला दिसत नाही तर पृथ्वीवर, आणि आकाश पूर्णपणे निळत असतं. तर तसा प्रकार चंद्रावर आहे काय? तर मुळीच नाही. चंद्रावर हे आकाश एकदम विचित्र परिस्थिती आहे. चंद्रावर हे दिवसा आपल्याला आकाश हे अतिशय काळभोर दिसेल आणि दिवसासुद्धा आकाशामध्ये चांदण्या लुकलुकताना दिसतील आणि तेथे जो सूर्य आहे तो अतिशय प्रखर असा तळपताना दिसेल. त्या सूर्याकडे आपण एकटक बघू शकत नाही, एवढा तो प्रखर असा तळपताना दिसेल. हा प्रकार हा चंद्रावर घडून येईल, म्हणजे चंद्रावर दिसून येतो. दुसरी गोष्ट असे वैज्ञानिकांना प्रश्न हा सतत केला जातो की अवकाशामध्ये जायचं असेल तर विशिष्ट पोशाख हा परिधान करावाच लागतो काय? तर त्याचं उत्तर होय असं आहे. कारण अवकाशामध्ये आपल्याला माहीत आहे पण अवकाश एक पोकळी आहे आणि आपण जेव्हा पृथ्वीवर वावरतो तर तिथे पृथ्वीवर हे वातावरण आहे आणि हवा आहे. त्या हवेचा दाब हा प्रत्येक प्राण्यावर, मनुष्य प्राण्यावर जवळजवळ 15 पाऊंड दाब हा हवेचा असतो आणि तशाच प्रकारचा दाब हा आपल्या शरीराच्या अंतर्गत भागातून हे नैसर्गिकरित्या उत्पन्न झालेला असतो. त्यामुळे एक समतोल राखला जातो आणि पृथ्वीवर माणूस हा सहजगत्या वावरू शकतो. परंतु ज्यावेळेला जो अंतराळामध्ये जातो किंवा तो चंद्रावर जातो मनुष्य किंवा अंतराळवीर जातात, त्यावेळेला त्यांना एक विशिष्ट प्रकारचा पोशाख परिधान करावा लागतो.
कारण ज्या वेळेला अवकाशवीर हे अवकाशामध्ये जातात त्यावेळेला हवेचा जो 15 पाऊंड दाब आहे पृथ्वीवरचा तो आपोआपच कमी होतो, परंतु शरीर अंतर्गत भागातून जो नैसर्गिकरित्या हवेचा दाब उत्पन्न झालेला असतो तो तसाच कायम राहतो. त्यामुळे काय होतं की आपल्या शरीराच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्या फुटतात, नाकातोंडातून रक्त येतो आणि माणूस तिथे तात्काळच मरण पावतो. मग हा प्रकार तिथे घडून येतो. त्यामुळे चंद्रावर जाण्यासाठी किंवा अवकाशामध्ये जाण्यासाठी अवकाशवीरांना, जे ॲस्ट्रॉनॉट्स आहेत, त्यांना एक विशिष्ट प्रकारचा पोशाख हा परिधान करावा लागतो, तरच ते चंद्रावर जाऊ शकतात किंवा अवकाशामध्ये जाऊ शकतात. ही थोडक्यात माहिती मी चंद्राविषयी किंवा एक खगोलशास्त्राविषयी मी आपणासमोर सादर केली. विशेषतः लहान मुलांना ही माहिती आवडेल आणि ती उपयुक्त ठरेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे समजा व्हिडिओ किंवा वेगळी माहिती मला मिळत गेली तर ती मी आपणासमोर सादर करेन. आता ही चंद्राविषयी खगोलशास्त्राविषयी जी मला माहिती मिळाली ती मी आपणासमोर सादर केली. तर ही माहिती मी इंटरनेट किंवा इतर जी पुस्तकं आहेत खगोलशास्त्राची ही वाचून मी माहिती मिळवली आहे. समजा काही त्रुटी असतील माहितीमध्ये तर कृपा करून समजून घ्या आणि कृपया व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.